हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल साई समर्थ मॅथ्स अकॅडमी बाय ज्ञानेश्वर मराठे सो लाईक शेयर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण नवीच्या वर्गातील मॅथॅमॅटिक्स पार्ट वनमधील पहिलं चॅप्टर जे आहे सेट याच्यातील आपण आज ऑपरेशन ऑन सेट त्याच्यावरती इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स त्यानंतर डिजॉइंट ऑफ द सेट्स युनियन ऑफ द टू सेट्स लक्षात आणि नंबर ऑफ इलेव्हेंट्स इन अ सेट हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे 4, सेट 15, 29, से वन पॉईंट फोर याचा अभ्यास आपण आज करणार आहोत तर याच्यामध्ये तुम्हाला आता प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरमध्ये पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे इफ नंबर ऑफ ए इक्वल टू फिफ्टीन नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू ट्वेंटी नाईन याला युनियनचं साईन म्हणतात आणि नंबर ऑफ एन मीन्स नंबर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन उलटा यू जो दिसतो आहे तुम्हाला त्याला इंटरसेक्शन वाचायचं नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू सेवन फाईंड द नंबर ऑफ बीची व्हॅल्यू तुम्हाला फाईंड करायची आता यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असला पाहिजे की नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हे आपलं एक सूत्र आहे फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल ओके आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार आहोत तर पहा नंबर ऑफ ए युनियन बीची व्हॅल्यू दिली आहे ट्वेंटी नाईन पुटिंग दीज व्हॅल्यूज नंबर ऑफ ए हा दिलेला आहे फिफ्टीन ओके नंबर ऑफ बी हा काढायचा आहे आपल्याला नंबर ऑफ बी तसं तसं लिहायचं नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी नंबर ऑफ ए इंटरसेक्शन जी दिली आहे सेवन हां व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्याला सॉल्व करायचे दिअर फोर ट्वेंटी नाईन इक्वल टू आता फिफ्टीन पॉझिटिव ए हा सेवन निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन करायचे फिफ्टीनमधून सेवन जर सबट्रॅक्ट केले तुम्ही तर एट प्लस नंबर ऑफ बी ओके आता इथे हा एट पॉझिटिव्ह आहे इकडे जर आणला तो निगेटिव्ह होईल देअर फोर नंबर ऑफ बी इक्वल टू ट्वेंटी नाईन मायनस एट देअर फोर नंबर ऑफ बी इक्वल टू याचे सबट्रॅक्शन जर केले तुम्ही तर ट्वेंटी वन ट्वेंटी नाईनमधून एट मायनस केले तर ते ट्वेंटी वन येतील ओके अशा प्रकारे तुम्हाला नंबर ऑफ बीची व्हॅल्यू काढायची होती ती तुम्हाला ट्वेंटी वन आलेली आहे अशा प्रकारे एक्झाम्पल पूर्ण झालं आहे आपलं नंबर टूचं एक्झाम्पल पाहता वर्ड्स प्रॉब्लेम दिलेला आहे नंबर टूमध्ये सुरुवातीला आपण तिथं वाचन करू आधी तर फर्स्टमध्ये पाहतो मी तर इन अ हॉस्टेल देर आर वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट आउट ऑफ द विच एटी ड्रिंक टी सिक्स्टी ड्रिंक कॉफी अँड ट्वेंटी ड्रिंक बोथ टी अँड कॉफी फाईंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी एक हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये एकूण विद्यार्थी संख्या आहे वन ट्वेंटी फाईव्ह त्याच्यातील ऐंशी विद्यार्थी एटी स्टुडंट हे काय करतात कॉफ टी म्हणजे चहा पितात आणि सिक्स्टी ड्रिंक कॉफी सिक्स्टी स्टुडंट हे कॉफी पितात आणि वीस विद्यार्थी असे आहेत की ते दोघं पितात टी अँड कॉफी बोथ दोघं पितात तर आपल्याला काढायचे की ट्री टी अँड कॉफी दोघंही न पिणारे डू नॉट ड्रिंक दोघंही न पिणारे विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे आता सुरुवातीला आपण काय करू त्याच्यामध्ये लेट यूस हा संच जो आहे युनिव्हर्सल सेट असतो त्याला आपण म्हणू ऑल द स्टुडंट यू इक्वल टू ऑल द ऑल द स्टुडंट इन द हॉस्टेल हॉस्टेलमधील एकूण विद्यार्थी संख्या त्याचा संच घेतला ती व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला नंबर ऑफ यू इक्वल टू इन हॉस्टेलमध्ये किती विद्यार्थी पूर्ण वन ट्वेंटी फायव ओके त्यानंतर नेक्स्टमध्ये पाहू आपण परत लेट ए इक्वल टू द सेट ऑफ स्टुडंट सेट ऑफ द स्टुडंट ड्रिंकिंग सेट ऑफ द स्टुडंट ड्रिंकिंग द टी फक्त टी म्हणजेच चहा पिणारे विद्यार्थी त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत था चहा पिणारे विद्यार्थी दैट इज अ नंबर ऑफ ए बघा चहा पिणारे विद्यार्थी दिले एटीन ओके okay? नंतर परत लेट बी इज द सेट ऑफ स्टूडेंट बी इज द सेट ऑफ स्टूडेंट्स ड्रिंकिंग ड्रिंकिंग अ कॉफी ओके स्टुडंट ड्रिंकिंग अ कॉफी देअर फोर नंबर ऑफ बी किती पिणारे आहेत कॉफी कॉफी पिणारे आहेत सिक्स्टी ते दिलेले आहेत तुम्हाला सिक्स्टी अशा व्हॅल्यू आपण तयार केलेल्या आहेत नंबर ऑफ पुन युनिव्हर्सलमध्ये वन ट्वेंटी फाईव्ह आणि याच्यामध्ये एटी ड्रिंकिंग द टी आणि ड्रिंकिंग द कॉफीमध्ये सिक्स्टी आणि हे जे ट्वेंटी आहेत ते दोघं बोथ ओके okay, बोथ वापरताना जे साईन आहे ते असं घ्यायचं नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ओके त्याला म्हणायचं ट्वेंटी इंटरसेक्शनसाठी हे बोथसाठी इंटरसेक्शनचं साईन वापरायचं त्यानंतर आपलं आता फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ओके पुटिंग थीज व्हॅल्यू नंबर ऑफ एची व्हॅल्यू पाहिती एटीन नंबर ऑफ ए मीन्स एटीन प्लस नंबर ऑफ बी मीन्स सिक्स्टीन नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बीची व्हॅल्यू आहे ट्वेंटी ओके एटीन प्लस सिक्स्टीन करा ॲडिशन जर केले दोघांची काहील वन फोर्टी मायनस ट्वेंटी आता याचे सबट्रॅक्शन करा वन ट्वेंटी वन हं वन फोर्टीमधून ट्वेंटी मायनस केले तर वन ट्वेंटी हे जे वन ट्वेंटी आले ते ड्रिंकिंग द कॉफी अँड टी आपल्याला काढायचे काय आहेत फाईंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी न पिणारे काढायचे आपल्याला ओके मग खाली लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट

E, ए युनियन बी हा मायनस करायचा नंबर ऑफ ई म्हणजे एकूण स्टुडंट किती आपल्या याच्यामध्ये वन ट्वेंटी फायव्ह आहे एका हॉस्टेलमध्ये नंबर ऑफ ए युनियन ची व्हॅल्यू काढले आपण वन ट्वेंटी यांची जर सबट्रॅक्शन केली तुम्ही तर ती येते फाईव आता हे फाईव्ह जे विद्यार्थी आहेत ते कुठल्याही प्रकारचं पेय न पिणारे विद्यार्थी आहेत अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये कॉफी न पिणारे आणि चहा दोघं न पिणारे विद्यार्थ्यांची संख्या काढायची वन पॉईंट फोरमधील परत एक नंबर तीनचं एक्झाम्पल मी तुम्हाला अजून परत समजून सांगतो पहा याच्यामध्ये इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फिफ्टी स्टुडंट पास इन द इंग्लिश सिक्स्टी स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स अँड फोर्टी स्टुडंट पास इन बोथ द स्टुडंट नन ऑफ देम फेल्ड इन बोथ द सब्जेक्ट फाईंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट तर याच्यामध्ये एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास विद्यार्थी इंग्रजीत पास आहेत साठ विद्यार्थी मॅथमॅटिक्समध्ये पास आहेत आणि चाळीस जे विद्यार्थी आहेत ते दोघांमध्ये पास आहेत बोथ द स्टुडंट ओके आणि फाईंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट एकूण विद्यार्थी आपल्याला त्या एक्झामला किती बसलेले आहेत ते आपल्याला काढायचं आहे आता आपण लेट सुरुवातीला इंग्रजीसाठी समजा ई अक्षर घेऊ लेट ई इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ नंबर ऑफ स्टुडंट हू पास हु पास इन अ इंग्लिश ओके आता इंग्रजीमध्ये किती विद्यार्थी आहेत नंबर ऑफ ई नंबर ऑफ ईमध्ये इंग्रजीमध्ये आहेत फिफ्टी स्टुडंट पन्नास विद्यार्थी ओके तशाच प्रकारे आता मॅथमॅटिक्ससाठी घेऊ आपण या यममध्ये पण पहा नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट हू पास नंबर ऑफ स्टुडंट हू पास इन अ मॅथॅमॅटिक्स ओके अशा प्रकारे त्याला एक अक्षर डिनोट केलं त्याच्यामध्ये पाहता नंबर ऑफ यम मॅथॅमॅटिक्समध्ये किती विद्यार्थी पास आहेत दिलेले तुम्हाला मॅथॅमॅटिक्समध्ये सिक्स्टी दिलेले आहेत ओके अशा प्रकारे मॅथमॅटिकची संख्या मांडली आहे आपण आणि जे फोर्टी दिले आहेत ते बोथ तुम्हाला माधीच सांगितलं नंबर ऑफ इंग्लिश ई आणि बोथ असेल तर इंटरसेक्शनचं साईन ऑफरायचं लक्षात ठेवा ओके याला इंटरसेक्शनचं साईन म्हणतात नंबर ऑफ ई इंटरसेक्शन याम इक्वल टू फोर टी दोघांमध्ये असलेले आपल्याला काढायचे टोटल देअर फोर नंबर ऑफ ई युनियन यम युनियन म्हणजे टोटलसाठी युनियनचं साईन वापरायचं इक्वल टू नंबर ऑफ ई युनियन यम इक्वल टू नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ यम मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन यम ओके नंबर ऑफ ई दिलेला आहे वरती फिफ्टी नंबर ऑफ यम दिलेला okay? आहे सिक्स्टी आणि नंबर ऑफ ई इंटरसेक्शन यम दिलेलं आहे फोर्टी ओके सिक्स सिक्स्टी आणि फिफ्टी ॲडिशन करा वन टेन वन हंड्रेड टेन मायनस फोर्टी दॅट इज इजे सबट्रॅक्शन करायची वन हंड्रेड टेनमधून जर तुम्ही फोर्टी मायनस केला तर त्याचं व्हॅल्यू येईल तुमची सेवन्टी हे जे सेवन्टी स्टुडंट आहेत ते तुम्हाला बोथ दॅट इज अ इंग्लिश और इन मॅथॅमॅटिक्स अशा प्रकारे दोघांमध्ये पास असलेले हे विद्यार्थी आहेत अशा प्रकारे तीन एक्झाम्पल मी सॉल्व करून दाखवले परत त्याच प्रॅक्टिस सेटमधलं एक पाच नंबरचं एक्झाम्पल पहा ऑब्झर्व द व्हेन डायग्रॅम्स अँड राईट द त्याच्यात फॉलिंग सेट्स आता ही एक डायग्रॅम दिलेली आहे तुम्हाला त्या डायग्रॅममध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन करून सेट निवडायचे आहेत आता ए सेट काढायचा आपल्याला माहिर पीक काढायचा करली ब्रॅकेट एमध्ये म्हणजे हा ए गोल दिसतो आहे तुम्हाला आणि हा बी गोल दिसतो आहे आणि हा पूर्ण जो आहे त्याला युनिव्हर्सल म्हणतात मग एमधील म्हटलं म्हणजे ए गोलात तुम्हाला जे दिसत आहेत ते नावले एक्स वाय झेड यम एन एक्स वाय झेड यम आणि यन हा झाला तुमचा ए सेट आता बी सेटमध्ये म्हणजे बी जो सर्कल दिसते यात कुठले कुठले पी क्यू आर एम एन पी क्यू आर यम आणि यन ओके अशा प्रकारे ए आणि बी सेट आता युनियनमध्ये पहा युनियनमध्ये कसं करायचं पहा युनियन म्हणजे दोघं संसांचा एकत्रीकरण त्याला आपण म्हणतो म्हणजे दोघांमध्ये एमध्ये पण दिसणारे बीमध्ये पण दिसणारे पण दोघांमध्ये कॉमन जे आहे ते एकदाच एम एन एमध्ये पण आलं आहे बीमध्ये पण आलेला आहे तर ते एकाच वेळेस लिहायचं म्हणजे एमध्ये लिहिणारे पहा एक्स वाय झेड यम यन ओके आता बीमध्ये असणारे एम एन आहेत परत लिहायचे नाही आता बीमध्ये परत कोण राहिला अजून पी राहिला क्यू आणि आर ओके अशा प्रकारे हे युनियन म्हणता आला ए युनियन बी ओके आता युनिव्हर्सल सेट युनिव्हर्सल सेट लिहिताना काय करायचं पूर्ण हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला त्याच्यात जे दिसतील सगळे ते लिहून टाकायचे म्हणजे पहा एक्स वाय झेड यम यन एमधले घेतले परत बीमधले पहा एम एन घ्यायचे नाही परत पी क्यू आर बीमधले झाले आणि हे बाहेर दिसत आहे तुम्हाला दोन यस आणि टी याला युनिव्हर्सल सेट म्हणतात सगळे सर्व जे बाहेर तुम्हाला ज्या बॉक्समध्ये चौकटी बॉक्समध्ये दिसत आहेत सगळे लेटर्स आपण लिहिले ले, आता ए डॅश ए डॅश घेताना काय करायचं त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणतात ए डॅश वाचन करतात आणि या टॅचचा अर्थ असतो कॉम्प्लिमेंटरी सेट कॉम्प्लिमेंटरी सेट घेताना काय करायचं एमधील घटक सोडून द्यायचे हा जो गोल दिसतो ए ते सोडून द्या बाकीचे उरलेले कोणते आहेत पहा पी क्यू आर पी क्यू आर आणि यस टी यस टी ओके तशाच प्रकारे बीमध्ये पहा बी डॅश म्हणजे बीचा बी कॉम्प्लिमेंट घेताना बीमधील जे घटक आहे ते सोडून द्यायचे पहा एक्स वाय झेड एक्स वाय झेड आणि बाहेरचे यस आणि टी ओके अशा प्रकारे बी डॅश आता ए युनियन बी डॅश कंसाचा डॅश आहे याचा अर्थ काय करायचा आता की आपण डॅश घेताना ते जे घटक असतात आता ए डॅश घेताना एचे घटक सोडून दिले बी डॅश घेताना बीचे घटक सोडून दिले मग ए युनियन बीचा डॅश घेतो आहे आपण याचा अर्थ ए युनियन बीचे जे घटक आहे तिथे काढले आहेत आपण हे ते सोडून द्यायचे एक्स वाय जेड एम एन पी क्यू आर हे घटक सोडून जर दिले तुम्ही तर काय उरतात फक्त बाहेरचे यस आणि टी हे दोन घटक उरतात अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या डायग्रॅमवरून विचारलेले जे संच होते तुम्हाला ते तुम्हाला लिहायचे होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू मित्रांनो